मला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे, मला 100 कोटीची ऑफर आहे, आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहे, परंतु माझा ब्रँड संजय राऊत मागे असल्यामुळे 100 कोटीची ऑफर मलाही आहे. पण 100 कोटी रुपये घेऊन मला हे सगळे शिवसैनिक मिळणार आहेत का, या निष्ठा मला मिळणार आहेत का, माझ्यासाठी जीव धरून काम करणारे शिवसैनिक मिळणार आहेत का? आज त्यांनी सांगितलं, एक लक्षात घ्या, आमच्यासह अनेकांना ऑफर्स आल्या, आमचा दबाव आले, मला माहिती आहे माझ्या अनेक सहकाऱ्यांना दबाव आणि प्रेशर, आणि आम्ही फुटणार आहोत का? आम्ही तुरुंगात गेलो ना, आम्हालाही तो प्रयत्न झाला ना. तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा म्हणून आम्हालाही फोन आले दिल्लीतून. तो भाई ये जो बात है, आम्हाला सुद्धा असे दबाव प्रेशर आमिषा आली, पण आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही. शिवसेनेसोबतच्या निष्ठा विकणं म्हणजे आईला विकण्यासारखं आहे, या लोकांना कळत नाही आहे. हे जे सोडून गेलेले आहेत ना, यांनी आपलं ममत्व विकलं, आई विकली, आणि 2024 साली यांना पश्चाताप. पहा तुम्ही, इसलिए आप 2024 का इंतजार कीजिए, ये सारे सर्वे कितने झूठे हैं यही रिजल्ट बता के जाए. तो सुनील राउत ने एक कुठला तरी दावा आज केलाय, 100 कोटी के मला 100 कोटीची ऑफर आहे. संजय राजाराम राऊत बोलतो की मला पण प्रवेशासाठी दिल्लीतून फोन येत. कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं, की त्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही. तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे. आणि मी एक तुम्हाला खात्रीलायक सांगतो, मला एक काही माहिती तेव्हाच मिळालेली, जेव्हा संजय राजाराम राऊत जेलमध्ये होते तेव्हा हाच सुनील राऊत अमित शहाजींच्या घराच्या बाहेर 4 तास, दिल्लीच्या घराच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला, भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला, की काही करा, आम्हाला भाजपमध्ये आम्ही यायला तयार आहे पण माझ्या भावाला बाहेर काढा. म्हणून हे राजाराम राऊतचे दोन्ही मुलं हे किती मोठे खोटारडे आहेत ना, हे उमेश शिंदेच्या त्या संरक्षणाच्या प्रकरणावरून आपल्याला माहिती आहे. जेव्हा खोट्या धमक्या देऊन स्वतःला संरक्षण वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणून ना कोणाला 100 करोड काही 100 रुपयाची ह्याला ऑफर नाहीये. यापेक्षा हा संजय राऊत आतमध्ये असताना सुनील राऊत अमित शहाजींच्या दिल्लीच्या घराच्या बाहेर थांबला होता की नाही, याचं उत्तर सुनील राऊतने द्यावं.